सलामीची जोडी तुम्ही पाहताय, चला चालू करा. सचिन आणि नॉन स्ट्राइकला सार्थक. चोरमारबाडी या टीमचे ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री रामचंद्र चोरमारे यांचाही सत्कार शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सत्कार इथे केला जाईल. पहिलाच बॉल मिडऑफच्या धोक्यावरून केलेला आहे. सचिन सचिनच्या बॅट मधून एसके टोपन नावाने हा खेळाडू जाणला जातो. एक हार्ड हिटर फलंदाज आहे गणेशवाडी या टीमचा. आणखीन एक चांगला फटका, परंतु बॉल हवेत गेलाय आणि तिथे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. दोन धावा इथे नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय, त्यामुळे पुन्हा एकदा सचिनला दोन धावा मिळताना दिसतायत आणि या दोन रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड ते रन आहे चार चार रन. ओहो शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा शपल झाला आणि बॅकफुटला जाऊन रोक केला बॉलला, बॉल बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार, अंपायर सिग्नल येतोय सिक्सर. सचिन एसकेच्या बॅट मधून षटकार. बॅकवर्डला जाऊन कट केलाय, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटचा नो मॅन लँड मध्ये शतरक्षक पडतोय. एकी केली जाईल तोपर्यंत दोन धावा इथे मिळताना दिसतायत सचिनला आणि या दोन रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड ती रन आहेत 12. चार बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 12. पॉवरप्लेचं पहिले षटक टाकत असताना हेमंत सुरुवातीचे चार बॉल 12 धाबा वसूल केल्यात. चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये सचिन. एसके यावेळेस पास स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट करून चाललाय विकेट किपर, जातामध्ये हा बॉल जाईल डॉट. चार बॉल नंतर हा बॉल निर्धाव टाकलाय हेमंतनं. यावेळी सापा सिग्नल आता करतील असं व्हाइट बॉल व्हाइट प्लस वन, दोन धाबा मिळतायत आणि या दोन रनच्या मदतीनं स्कोर बोर्ड येतात रन आहेत 14. चला चौकार येतो अंपायर सिग्नल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या आहे स्कोर मध्ये आता 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला इकडे लक्ष द्या, पहिल्या मॅच मध्ये पहिला सामना झाला होता शंभूराज इलेव्हन शेळकेवाडी आणि जनमन स्पोर्ट्स मुटलवाडी, त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार म्हणून मुटलवाडी टीमचा सागर मुटल हा खेळाडू ठरला होता मॅन ऑफ द मॅच. सागर मुटल आपण यायचा आहे हा पुरस्कार घेण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एसटी इलेव्हन या टीमनं विजय संपादन केला होता आणि त्या मॅच मध्ये बाबा हा खेळाडू ठरला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाबा या बाबाला पण आश्चर्य बसलाय मी कसा मॅन ऑफ द मॅच. सागर मुटल पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुटलवाडी टीमचा आणि दुसऱ्या मॅच मध्ये बाबा एस डी इलेव्हन गणेशवाडी टीमचा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सामनावीर
सेकंड ओव्हर मध्ये आता सुरुवात होते आणि सेकंड ओव्हर मध्ये एक जलद गती गोलंदाज दर्शन जाधव, सध्या दर्शन जाधवचा डंका प्रत्येक करट दक्षिण क्रिकेटमध्ये वाजतोय, चांगली गोलंदाजी करतोय, पेसचा चांगला वापर, बॅकफुटला जाऊन हलकासा कट केला, बॉल ऑन साइडला ढकलला आहे, तिथे पायाने अडवला बॉल, तोपर्यंत दोन धावा इथे मिळताना दिसतायत सचिनला, थोडासा दुखापतग्रस्त आहे, जायबंदी आहे, तरी सुद्धा आपल्या टीमसाठी धावतोय, दोन धाबा मिळताना दिसतायत आणि या दोन रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 20, खरं पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. बॅकफुटला जाऊन पंच केला बॉल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एकच धाव मिळतय, एकच धाव मिळते सचिनला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 23. यावेळेस बाद शॉर्ट बॉल, ओवा अफलातून जेल, आउटस्टँडिंग ब्रिलियंट कॅच, शॉर्ट ऑफ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 yard सर्कल च्या आतमध्ये कुणाला पकडला जेल आणि फलंदाज इथे सार्थक बाद, महत्वाची विकेट काढली हर्षल जाधवनं, पहिल्या विकेटचं पतन झालाय, पहिला धक्का श्री गणेश इलेवन गणेशवाड या टीमला लागलाय, सार्थक बॅक टू पॅव्हिलियन, अफलातून जेल बॅक टू द पॅव्हिलियन, अखेर 23 वरती पहिली विकेट पडली. आता नवीन फलंदाज कृष्णा देसाई केडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, आणि तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सामनावीर ठरला होता एस डी इलेव्हन गणेशवाडी टीमचा सुजित खोत, सुजित खोत हा ठरला होता मॅन ऑफ द मॅच, सुजित खोत आपण या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी एस डी इलेव्हन गणेश आणि पाच सिग्नल चौकार, बॅकफुटला जात असताना एक हुक शॉट केडीच्या माध्यमातून लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकार, कृष्णा देसाईच्या बॅटमधून चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्ड ते रन आहेत 25. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, अकूट टप्प्याचा बॉल दर्शन जाधवता आणि त्याच्यावरती चौकार ठोकलाय, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, बॅटची लिडिंग आहे, थर्ड मॅनला फ्लाय स्लिपला झेल सोडलाय आणि बॉल निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक, सीमारेषेच्या आतमध्ये बॉल अडवलाय, तोपर्यंत दोन धावा ते मिळताना दिसतायत कृष्णा देसाईला आणि या दोन रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड ते रन आहे 27. पाच बॉलचा खेळ संपलाय, 27 धावा, शेवटचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, याच लेंथला तुम्ही केडीला बॉलिंग करू शकत नाही लक्षात ठेवा, खेळ संपलाय, बॅकफुटला जाऊ उचलला बॉल, फुलचा फटका, पाच सिग्नल, षटकार केडीच्या बॅटमधून, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 33 धावा, 33 लॉस अपॉन विकेट्स, चांगली सुरुवात श्री गणेश इलेवन गणेशवाडी या टीम कडून, सुरुवात तर चांगली केली एस के न सचिन, त्यानंतर मात्र केडीनं मात्र आता आक्रमण पवित्र घेतलेलं आहे, चला बॉल द्या, सुना बॉल द्या,
उमेश, हे उमेश, बॉलर नेम बॉलर सुनील, शेवटचा षटक टाकण्यासाठी सुनील गोलंदाजी मार्क वरती, दोन षटकांचा खेळ संपलाय 33-1, श्री गणेश इलेवन गणेशवाडी या टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड होती 1 गडी बाद 30 धावा. चला घाई करा प्लीज सुनील. त्यावेळेस बा पहिल्याच बॉल वरती चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट दर्शन जाधव आहे, अगदी जम्प मारून बॉल आणवलाय, खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल फलंदाज सचिनला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्ड होते अखेर रन 34. धावा धावफलकावरती, अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. या स्पर्धेतला 5व्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय, 4थ्या क्रमांकाचा सामना माफ करा, मॅच नंबर 4. कुमारलेनचा बॉल फटका चांगला, केडीनं उडवलाय गावकर्णाच्या वरून, इज अ बिग ब्लास्ट, बांधाच्या पल्ल्यावर पाठवलाय वावराच्या बाहेर, बॉल सीमारेषा पलीकडे, कृष्णा देसाईच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं आता स्कोरबोर्ड ते रन आहे 40, मोठा टार्गेट सेट होईल असं जवळजवळ निश्चित झालंय, कारण दोन्ही बाजूने हल्ला चढवलाय. आणखीन एक स्लाइड डाउन द ग्राउंड, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, टायमिंग फसला, तिथे झेल सोडला जातोय, कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा मिळतायत पुन्हा एकदा कृष्णा देसाईला आणि 2 रनच्या मदतीनं आता स्कोर वरती रन आहे 42 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक, तशीच जर बॅटिंग राहिली तर 55-60 धावा सुद्धा होतील हे आपल्याला कळणार नाही आहेत, कारण केडी पेटलाय. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न, पायवती लागलाय बॉल, बॉल चालला फ्लाय स्लिपच्या दरम्यान, तिथे बघूया अंपायर सिग्नल काय करतायत. येस अंपायर सिग्नल लेग बाय, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये, टीमची धावसंख्या 43. इथे फटका फसलाय, पुन्हा एकदा संधी आहे, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये, थोडस दूर राहिलाय चेंडू पासून, त्यामुळे झेल घेता आला नाहीये. एक रन भेटते एसकेला आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड ती रन आखेत आता 47. त्यावेळेस बा या बॉलला चांगला फटका मिड विकेटला, खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे, खराब क्षेत्ररक्षण, डीप मिड विकेटला, बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला, पहिला डाव संपत असताना श्री गणेश इलेवन गणेशवाडी या टीमनं धावा बनवल्या 1 गडी बाद 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये 49 to win. एक मोठं टार्गेट सेट केलाय, चांगली बॅटिंग सचिन एसके ची, कारण बहा एसके चा जर विचार केला तर एसके च्या बॅट मधून जर पाहिलं तर सुरुवात चांगली केली तो एसकेनं, 17 धावा सचिनच्या बॅट मधून, नॉट आउट इनिंग. त्यानंतर कृष्णा देसाईनं एक धुवाधार बॅटिंग करत असताना 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकले आणि त्याच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये 24 धावांची एक विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या एक उध्वंस खेळीनं धावा बनवलेल्या आहेत 48 आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जनमन स्पोर्ट्स जे बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमच्या समोर लक्ष आहे 49 रनचं.
नेक्स्ट मॅच चा टॉस होणार नाही, यात लक्षात घ्या. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ मात्र पुढच्या मॅच मध्ये बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीम सोबत खेळेल. त्यामुळे मनव टीम आपल्याला टॉस साठी लगेच तयार राहायचं आहे. तुमची जी फ्रेश मॅच होती ती होणार नाहीये. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीम सोबत खेळेल. त्यामुळे मनव टीम आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. चला गोटेवाडी टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवर आहे. गोटेवाडी एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. एकोणपन्नास धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि सलामीची जोडी जी मैदानामध्ये दाखल झालेली आहे त्यांची नावं आम्हाला माहित नाही आहेत. गोलंदाजी मार्क वरती पावरप्लेचं पहिले षटक केडी कृष्णा देसाई. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका कव्हर पॉइंट रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत एकच धाव. सिंगल न खातं उघडलंय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती एक. लक्ष मोठं आहे 49 रनचं म्हणजे आक्रमण सुरुवातीपासूनच या मॅच मध्ये आक्रमण करावा लागेल. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला. दुसरा बॉल फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक सार्थक सार्थक कडून चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला टिपलाय ओलंदाज इथे बाज निलेश आणि महेश परंतु निलेश बाज झालाय. झेलचीच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय. निलेश बॅक टू द पॅवेलियन पॅवेलियन. नवीन फलंदाज योगेश. 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. 49 टू विन लक्ष मोठं आहे. 11 बॉल 49 म्हणजे आक्रमण अटॅकिंग क्रिकेटच खेळावा लागेल या मॅच मध्ये. आणि तशी सुरुवात केली ती निलेशनं मोठा फटका सुरुवातीपासून खेळण्याची परंतु टायमिंग बेमिसाल झालं नाहीये. आणि सार्थकनं खूप चांगला झेल पकडला तिथे. उलटोस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. गॅप मधून बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार योगेशच्या बॅट मधून. असे फटके मारावे लागतील आणि या चौकाराच्या मदतीनं आता स्कोर वरती रन आहेत 5. चौकारानं आपलं खातं उघडलं योगेशनं. ओहो आणखीन एक चांगला फटका लॉफ्टेड ड्राईव्ह मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर बॉल सीमा पार. एक गगन भेदी गगन चुंबी षटकार योगेशच्या बॅट मधून. ओहो आणखीन एक चांगला फटका लॉफ्टेड ड्राईव्ह चौकार नंतर षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड होती रन आखेत 11. केडी वरती आक्रमण काउंटर अटॅक केलाय. कृष्णा देसाई वरती पहिल्या बॉल वरती सिंगल दुसऱ्या बॉल वरती विकेट काढली
त्यानंतर जसा योगेश मैदानामध्ये आला तसं मात्र हे मॅचचं चित्र बदलत चाललेलं आहे. तिसऱ्या बॉल वरती चौकार गॅप मध्ये, त्यानंतर मिड विकेटच्या मरून चौथ्या बॉल वरती षटकार ठोकलाय. मोटमेंटचा चांगला वापर करतोय सध्या योगेश. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 11, 49 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. हा खूप टप्प्याचा बॉल, त्यालाही फिरवला योगेशने. वा, ऑन दी बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला पाठवला पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. हा खूप टप्प्याचा बॉल, दुसरा षटकार ठोकला योगेशने. वा बाय वा, बदल आली आहे. फुटवर्क चांगला आहे, मोटामेंटचा चांगला वापर करतोय आणि त्याच्या खांद्याचा वापर, खांद्यामधली जी शक्ती आहे ती पूर्ण वापरली जाते या षटकाराच्या मदतीने. आता स्कोरबोर्ड ती रन आहे 17-17. तीन बॉल मध्ये 16 आकड्यावरती खेळतोय. म्हणजे आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय, 17 धावा. आता मीटिंग बोलवली जाते श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी टीमचे. कृष्णा देसाई वरती आता काउंटर अटॅक केलाय. चला बॉल द्या लवकरात लवकर. .533 च्या स्ट्राईक रेट न बॅटिंग सुरू आहे सध्या योगेशची. पाच बॉल 17 धावा आपल्या स्क्रीन वरती पहा. 533 च्या स्ट्राईक रेट न बॅटिंग सुरू आहे सध्या योगेशची. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 धावांच्या लक्ष्याचा आता सडेतोड उत्तर देत असताना योगेश टेन्शन वाढलाय, दबाव वाढलाय या केडी वरती. आणखीन एक फटका चांगला आहे परंतु इथे बा सार्थक आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल, कारण तो बघत जाईल तिथे प्रेक्षक या केडी वरती. लागोपाठचे 3 षटकार योगेशच्या बॅट मधून. षटकाराची हॅट्रिक, परंतु मित्रांनो षटकाराची हॅट्रिक नसते, कन्सिक्युटिव्ह 3-6 क्लीन रो. आणि या षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 23, म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आकडे आता बदलतायत. 26 धावांची गरज आहे. 12 बॉल 26 धावा, जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. फट बॅटिंग, विध्वंस विध्वंस बॅटिंग केली जाते. केडी वरती आक्रमण. या ओव्हर मध्ये केडीनं जरी एक विकेट घेतला तरी 23 धावा मोजाव्या लागल्या केडीला. आता गोलंदाजी मार्क वरती सार्थक. ओव्हर नंबर 2 मध्ये सार्थक 12 बॉल, 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. वॉड मॅच. बॅकपोर्टला जाऊन कॅट केला. हा बॉल सुद्धा जाईल सीमारेषेच्याच बाहेर, कारण पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीआर सर्कलच्या आतमध्ये होता. बॉल सीमारेषा पलीकडे पास, सिग्नल चौका. कारण पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीआर सर्कलच्या आतमध्ये होता. बॉल सीमारेषा आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्ड ती रन आहे 27-27.
असेल तर मी राणा मैदानामध्ये जरुरी आहे याच भान न ठेवता तो धावला आणि तिथे पहा सार्थकनं आपली चपलाई दाखवली. काय स्टंप वरती बॉल फेकला आणि ते रनआउटच्या रूपानं क्रिकेट मधली आत्महत्या. आता लक्ष कठीण होत जाईल असं मला वाटतंय, कारण योगेश असा फलंदाज होता की तो बॉल चेंडू राखून सामना संपवू शकला असता. हा बॉल 22 रनची आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज अथर्व स्ट्राइक लागे फलंदाज आता महेश. महेश साठी हा बॉल. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल. आता 9 बॉल, 9 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 22 धावा. एक चूक जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला नडली की काय असंच वाटू लागलेलं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खूप चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राव्ह एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये शतरक्षक आहे परंतु ताही थांबणार बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे महेशच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खूप चांगला क्रॅकिंग कव्हर चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्ड ते रन आहे 31 धावा. ताही थांबणार बॉल. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. वर्ल्ड मॅच यावेळेस फटका अवैध केलेला आहे. बघूया शतरक्षक कुठला धावतो बॉल पर्यंत. वॉल कॅच यार अफलातून प्रयत्न. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नाला दॅट देन व्हाट एफर्ट्स 100% एफर्ट्स. सबल सबल कॅच कंप्लीट केला होता परंतु हा शतरक्षक पडला त्यामुळे बॉल त्याच्या हातातून निसटला. त्याच्या एफर्ट्सला आमचा सलाम. 2 धावा मिळतात पुन्हा एकदा महेशला. आता 7 बॉल 16 रनची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका तर कम बॅक होईल. ऑन साइड ला खेळला. 1 रन पहिली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे 2 धावा ओव्हर थ्रोच्या रूपानं 2 धावा मिळतात आणि या 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35. आता 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. आकडे बदलतायत. टार्गेट बदलतोय. येणारे 6 बॉल 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. चला मनव टीम आपण टॉस साठी व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमच्या सोबत दोनात करेल. त्यामुळे बहादूरशाह स्पोर्ट्स मनव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचा आहे. सहा बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हुशार. स्ट्राइक ला हे खेळण्यासाठी अथर्व. हुशार टू अथर्व. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. वड मॅच. कालचा ठोका आता प्रत्येकाचा चुकला या मॅच बघून. रोमांटिक वल्लावरती हा सामना गेलाय. हाय व्होल्टेज सामना. ऑन साइड ला खेळलाय. चांगला फटका. डीप मध्ये मिड विकेट ला शतरक्षक आहे सुनील. एकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाज अथर्वला. आता स्ट्राइक ला आहे महेश. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. जोपर्यंत महेश आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील गोटेवाडी या टीम साठी. शपोलून लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल टाकलाय त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. 5 बॉल 12 रनची गरज.
एक्स्ट्रा थांबावे लागतील, एक्स्ट्रा कुठेतरी रोखावे लागतील श्रीकरी शिरभन गणेशवाडी या टीमला, कारण पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये करायचे आहेत 12 धावा. ओ क्लीन बॉल, गती कमी केली होती या बॉल वरती, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग लवकर झाला, बॉल उशिरा आणि स्टंप उचलून गेला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफला चित मकेश बात. आता कम बॅक होतोय, आता थोडस लक्ष कठीण होत चाललंय, कारण 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल अथर्वला जॉईंट होतोय. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती तुषार, खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे तुषारनं आतापर्यंत. शेवटच्या षटकामध्ये धडपण असत, प्रेशर असत, आणि ते प्रेशर झुगारून मात्र गोलंदाजी केली जाते तुषार कडून. ओहो चांगला फटका लॉंग लेगला, शतरक्षक नाहीये, नो मॅन लँड मधून बॉल चाललाय, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा इथे मिळत आहे. खूप चांगला फटका आलाय गोलंदाज कुणालच्या बॅट मधून. अंपायर सिग्नल चौकार, म्हणजे आता येणारे 3 बॉल आणि 8 रनची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल. 3 बॉल 8 रनची गरज. ह्या बॉल वरती एक मोठा फटका पाहिजे तरच याला लक्षाला आपण दृष्टीक्षेपात करू. हो गती काढली होती, ते बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता कमबॅक होतोय तुषारचं. आता 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. आता थोडासा पारड मी म्हणेन श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी या टीमचा जड झालाय. ओ क्लीन बॉल, स्विंगिंग यॉर्कर, बॉल पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, चांगलाच यॉर्कर इन टू द ब्लॉक होल. फलंदाज बाद, आणखीन एक विकेटचं पतन. आता 1 बॉल 8 रन हे समीकरण राहिलंय मोठे मोठे टीमला जिंकण्यासाठी. जो योगेश रन आउट झाला तिथून मात्र मॅच पारड फिरलं, तिथून मॅच टर्न झाली असंच मी म्हणेन. आखिर ही गरज नव्हती ती धाव घेण्याची, योगेश रन आउट झाला. योगेश असला असता तर कदाचित मॅच आतापर्यंत संपली असते असं म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. तसं झालं योगेशच्या बाबतीत. आता 1 बॉल 8 रनची आवश्यकता. जरी षटकार मारला तरी हा सामना जिंकू शकत नाहीये मोठे मोठी टीम. आणि ते फटका फसलाय, बॉल हवेत गेलाय, स्वतः बोलर जाते बॉलच्या खाली, आणि ते हा सामना मात्र जिंकलेला आहे. 7 रन हा सामना जिंकलाय श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी या टीमनं. वेल प्लेड अभिनंदन. आणि या मॅचचा सामना मिळेल ज्यानं विध्वंस बॅटिंग केली. 7 बॉल मध्ये 24 धावांची एक विस्फोटक इनिंग